कणकवली ओसरगाव टोलनाक्यावर वाहनांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळालं. या रांगा नेमक्या कशासाठी लागल्या असा प्रश्न प्रवाशांना पडला. टोल पुन्हा सुरू झाला की काय अशा चर्चा देखील रंगल्या. याबाबत आमचे कणकवली करेस्पॉन्डंट उमेश बुचडे यांनी राज्यकर उपायुक्त डॉक्टर अभिजित पोरे यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर महत्वाची माहिती समोर आली. यावेळी वस्तू आणि सेवा कर यांच्या माध्यमातून ई वे बिल व्हेरिफिकेशन मोहीम सुरू असल्याची माहिती मिळाली. सकाळपासूनच या मोहिमेला प्रारंभ झाला होता. वेंगुर्ला तालुक्यातील सुंदर निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या कोंडुरा समुद्र किनारी जाणारा रस्ता हा येथील जमीनदारांनी बंद केल्यामुळे पर्यटकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. वेंगुर्ले शहरापासून सुमारे 8 ते 9 किलोमीटर अंतरावर हा समुद्र किनारा असून या ठिकाणी असणाऱ्या मोठमोठ्या खडकांमुळे नारळ पोफळीच्या बागांमुळे या समुद्र किनाऱ्याचा आनंद लुटण्यासाठी अनेक पर्यटक या ठिकाणी येतात. तसेच आरती प्रभूंच्या कोंडुरा या कादंबरीत या समुद्र किनाऱ्याचं रहस्य वर्णन पाहायला मिळतं. अशा या समुद्र किनारी येण्यासाठी पर्यटकांना मात्र सध्या अडथळा होतोय. या किनाऱ्यावर जाणाऱ्या डांबरी रस्त्यावर तारेनं कुंपण करून रस्त्यावर मोठमोठे दगड ठेवण्यात आले तर या ठिकाणी सूचना फलकही लावण्यात आले. त्यामुळे पर्यटकांना सुमारे 1 ते 1.5 किलोमीटरवर गाड्या ठेवून समुद्र किनारी चालत जावं लागतंय. वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे आणि सततच्या मनुष्य वित्त हानीमुळे संतप्त झालेल्या सावंतवाडी दोडामार्ग आणि वेंगुर्ला तालुक्यातील वीज ग्राहकांनी अभियंता विनोद पाटील यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करत चांगलीच खरळपट्टी काढली. अधिकारी वर्गाच्या चुकांमुळे प्रचंड मनस्ताप ग्राहकांना सहन करावा लागतोय. सातत्यानं वीज पुरवठा खंडित केला जात असल्यामुळे मनुष्य आणि वित्तहानी येथील नागरिकांना सहन करावी लागते. याचा सर्व पक्षांनी एकत्र येत महावितरण अधिकाऱ्यांना जाब विचारला. कर्तव्याची जाणीव संबंधित अधिकाऱ्यांना करून दिली तर प्रीपेड मीटरला देखील विरोध दर्शवला. सिंधुदुर्गात लोकसभा निवडणूक मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर 13 जून पर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आलाय. 30 मे ते 13 जून पर्यंत हा मनाई आदेश लागू करण्यात आलाय. निवडणुकीची मतमोजणी झाल्यानंतर विजयी उमेदवाराकडून मिरवणुकीचं आयोजन करण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच राजकीय पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणे, वर्तमानपत्रांमध्ये वारंवार एकमेकांवर टीका टिप्पणी करणे, सोशल मीडियावर एकमेकांविरुद्ध माहिती प्रसारित करणे, राजकीय पक्षांमधील किरकोळ वादाचे आरोप प्रत्यारोपांचे एखाद्या घटनेत होऊन तणाव निर्माण होऊन त्यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याच पार्श्वभूमीवर हा आदेश लागू करण्यात आलाय. सध्या उन्हाळी सुट्टीचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे. अवकाळी पाऊस त्रास देत असल्यामुळे चाकरमाने आणि पर्यटक शहराकडे वळले. कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या रेल्वेची तिकीट मिळत नाही, काही रेल्वे उशिरानं धावतात. या त्रासाला कंटाळून चाकरमान्यांनी खासगी वाहनं आणि ट्रॅव्हल्सनं प्रवास करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी महामार्गावर रहदारी वाढली आहे. परशुराम घाट ते कशेडी घाटापर्यंत वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्या. हातखंबा ते चिपळूण दरम्यानच्या महामार्गावर तीच अवस्था आहे. आरवली पासून पुढे हातखंबापर्यंत रस्त्याचं काम वेगानं सुरू आहे. काही ठिकाणी एकेरी मार्गाचं काँक्रिटीकरण झालंय. संगमेश्वर आरवली माखजन इथं वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरं जावं लागतंय.